वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने प्रवचने व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महारासूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा. भजन सोपं आहे काय? तुम्ही करता ते भजन नाही आहे लक्षात ठेवा. तुमच्या भजनामध्ये जर द्वेष असेल, मत्सर असेल, असूया असेल, भजन नाही ते. भजनाची व्याख्या ज्ञानोबरासारखा महात्मा नामदेवाने विचारलं. सांग नामदेवा, तुला 9 प्रश्न केलेत, या 9 प्रश्नातला पहिला प्रश्न कैसा तो साधावा, सांग भजन विधी कैसी नमन बुद्धि सत्वशील, कैसा निर्विकार ध्यानाचा प्रकार. हा सर्व विचार सांगे मग. कोण म्हणतंय? तीर्थयात्रेमध्ये ज्ञानोबरांनी 9 प्रश्न केलेत. कैसे ते मनन, कैसे ते निज ध्यासन, कवण ते भक्ती, कवण ते धृती, कवण ते विश्रांती, जावी मज बहुत्कंठित या सुखा कारणे, आणि ते मज पारणे करबी आजी. या सुखा करता मी फार उत्कंठित झालोय नामदेवा, मला एवढी भीक घाल. कल्पतरु याचक कृपणाचे द्वारी का दैन्य भागी थोरी काम देनू. काय बोलताय म्हणले माऊली, तुम्हाला काही याची व्याख्या, याचा अर्थ माहित नाही का? नाही बाबा. एखाद्या कल्पतरुनं एखाद्या दरिद्री याचकाकडे यावं आणि बाबा मला काहीतरी भिक्षा घाल पाण्याची, मागेल का कल्पतरु? किंवा दरिद्री ब्राह्मणाकडं काम देणं आली आणि ती म्हणते मला वैरण सारा टाक, शक्य आहे का हे? कल्पतरु याचक कृपणाचे द्वारी का दैन्य भागी थोडी कामं देणू, तसं तुमच्यासारख्या समर्थानं ऐसा समर्थ ज्ञान देव असं तुमचं वर्णन करतात. आणि तुम्ही मला अशी तुमच्या उपवस्त्राची अशी मला हात अंजुळी पसरून मला भीक मागता, योग्य का हे? तैसी तुमची याच्या मज दिनाप्रती आणि नकळी काळगती समर्थाची. नामदेवा, तुझं सगळं 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 मान्य करतो, पण हे सुख घेण्याकरता मी तुला तीर्थयात्रेच्या निमित्त करून आणलेलं आहे. मला हे सगळं ऐकायचं आहे. काय नामदेवांच्याकडं भांडार असेल की ज्ञानोबरासारखा महात्मा नामदेवांच्या दारामध्ये येऊन आपली अंजुली पसरतोय. ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी ही लिहिली निवासाला. कोणतं गाव? नेवासा. त्या नेवासाच्या थोडस पुढाल्यानंतर ब्राह्मणी नावाचं गाव आहे, लोकांनाही माहीत नाहीये. ज्या खांबाला टेकून माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली, आपले हे खांब जे ते मंदिराकरता खांब आहेत, बरोबर का? तिथे तसं नाहीये, खांबाकरता मंदिर आहे. याला म्हणतात संत समागम एखादी परी. कोणत्या का निमित्तानं? साधू समागम, साधू संघ घडावा, की ज्या खांबाला टेकून ज्ञानोबरा आहे ज्ञानेश्वरी सांगायचे आणि सच्चिदानंद बाबा त्यांच्या उजव्या हाताला बसून लिहायला बसायचे. निवृत्तीचे अभंग लिहिले सोपाने, निवृत्तीनाथांचे अभंग सोपान देवाने लिहिले, सोपान देवांचे अभंग मुक्ताबाईंनी लिहिले आणि मुक्ताबाईंचे अभंग निवृत्तीनाथाने लिहिले, अशी ही साखळी आहे. ज्ञानोबराय नामदेवराय आदी महात्मे यांच्या बाबतीत जर विचार केला तर स्वतः भगवान पांडुरंग परमात्मा नामदेव महाराजांच्या अभंगाच्या वह्या देवानं तयार केल्या आणि स्वतः देव लिहायला बसले. या संदर्भातून अनेक लेखकांचं आपण स्मरण करणार आहोत. ज्ञानेश्वर महाराज यांची ज्ञानेश्वरी कोणी लिहिली? शके बारा शते बरोत्तरे तई टीका केली ज्ञानेश्वरी. सच्चिदानंद बाबा शब्द काय? आदरे लेखकू झाला. हां, उराला वाळून जीवाला काळ नाही. अशाच धर्तीतून जनावय या प्रमाणाला अनुसरून बोलतात.
सच्चिदानंद बाबा निहित से सच्चिदानंद बाबा निहित से सच्चिदानंद ज्ञानेश्वर अभंग भूले ले जा शब्द ज्ञानेश्वर अभंग भूले ले जा शब्द सच्चिदानंद बाबा लिखित से सच्चिदानंद बाबा लिखित से तुका म्हणे तया ठाया आणि ओल छाया कृपेची ओल असावी हो परमार्थाविषयी परमार्थाविषयी ओल ओल म्हणजे प्रेम ओज ओज असावी हे टाळ कुठेही पडता कामा नये जी साधना आहेत ज्यानी ब्रह्मानंदाची प्राप्ती होते ब्रह्मरस घ्यायला मिळतो लावणी मृदंग शब्द टाळ घोष सेव ब्रह्मरस आवडणे ही जर साधनं असता व्यस्त कुठं पडले असतील किंवा ज्या आसनावर आपण बसलोय त्या आसनापेक्षा उच्च आसनावरती साधना असावी टाळ बिना मृदंग कधीच आपल्यापेक्षा खालच्या आसनावर ठेवायचे नाही त्याला वेगळं आसन असावं तुम्ही म्हणाल त्याला काय होते बाबा पूज्या एका सनी आसनी आसन ज्या वस्तू ज्या व्यक्ती ज्या प्रवृत्ती ज्या प्रकृती आपल्याला पूज्य आहेत त्या पूज्य वस्तूच्या किंवा व्यक्तीच्या आपण जर आसनाला आसन लावून बसलो तर आपल्या आईशी व्यवहार केल्याचं पाप आहे नामदेव महाराज यांच्या चरित्र श्रवणामध्ये तेनेसी आम्हा मैत्र येत कायसे विचित्र परितयाचे चरित्र ऐकती जे तेही प्राणा परवते मज आवडते हे निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसते भक्ताच्या चरित्राची प्रशंसना करणारा भगवंताला प्राणापेक्षा प्रिय आहे नामदेव महाराज चंद्रभागेच्या स्नानाला निघालेले होते आणि रस्त्यामध्ये त्यांना काही चर्चा ऐकायला मिळाली साधूकडं गुणग्राहकता आहे काही लोक बोलतात पण जवळ आलेला भगवान निघून जातो असं बोलतात मी आज सकाळी बोललो तुका म्हणे वाणी शुद्ध जनार्दन जनी काही काही बोलणं असे की तुका म्हणे वाणी नाही ऐकी जे सिकाणी असं बोलावं असं बोलावं असं बोलावं की परमात्मा आपल्यापासून लांब जाऊ नये असं बोलावं वाचाळ अभक्त लटिके जे खळ आणि आपुली ते बळ वाखाणावे तुकोबाराय बाकडेमध्ये सांगतात किंवा ज्ञानोबाराय म्हणतात अनंत वाचाळ बरळ ती बरळ तया कैचा दयाळ किंवा तया कैचा गोपाळ पावे हरी त्यांना देव कसा प्राप्त होणार गुणग्राहकता असावी समोरच्या माणसाचा तेवढा गुण घ्यावा त्याचे अवगुण पाहू नयेत भगवंताने अशा अनेक प्रकृती निर्माण केल्यात की त्या प्रकृतीकडे एक गुण असा दिला आहे की तो व्हावा असा वाटतो माणसाला आणि काही माणसांकडे असे गुण आहेत 999 गुण आहेत पण एक अवगुण आहे त्या एका अवगुणामुळे 999 गुणांवर पाणी पडतं गुणग्राहकता वाळवंटाला नामदेवराय स्नानाला चाललेत सायम संध्येचं स्नान आहे सूर्यास्ताच्या प्रसंगाचं स्नान आहे
त्रिकाल स्नान नामजऱ्यांचं आहे. ब्राह्म्य मुहूर्ताचं पहिलं स्नान, आणि ते स्नान झाल्याबरोबर नामदेव महाराज देवाचा काकडा करीत असत. विष्णुदास नामा उभा घेऊनी काकडा, काकडा नामजऱ्यांनी करायचा देवाचा, कारण देवाला उठवण्याची ताकद त्यांची आहे. ज्यांचं देवाविषयी निरतिशय प्रेम आहे, काकड्याच्या भजनानं परमार्थ मार्ग प्रविष्ट होणाऱ्या साधकाला भगवंताची प्रेम भक्ती लवकर जडली जाते. त्याकरता आपल्याला आलेली झोप जी आहे ती पळून गेली पाहिजे. पळून या गेली झोप होते पाप आडते. परमार्थ करताना झोप येणं, आळस येणं, पेंग येणं, डोळे झाकले जाणं, किंबहुना नामदेवराय सांगतात कीर्तने बैसता निद्रे नागविले मन माझे गुंतले विषय सुखा, किंवा तुकोबाराय सांगतात चित्त नेदी नाम पाठा गोष्टी लावितो चांडाळ. गुणग्राहकता, आणि ती गुणग्राहकता वाळवंटामध्ये जाताना काही लोकांची चर्चा चालली होती, अहो कुणी वाल्ह्या नावाचा वाटमाऱ्या करणारा नारदांसारख्या साधूंची कृपा झाली, त्याचा वाल्ह्याचा वाल्मिक ऋषी झाला आणि त्यानं 100 कोट रामायण केलं. हे शब्द कानावर पडले. सायंसंध्याचं स्नान आहे, स्नान केलं, पुंडलिकरांच्या पुढं नामदेवांची स्नान करण्याची जागा, स्नान केलं आणि तिथं संकल्प केला. वाल्मिक ऋषींनी 100 कोट अभंग केलेत पण मी काहीच केलं नाही याचा त्यांना क्लेश झाला, दुःख वाटलं. या जन्माला येऊन मी भगवत गुणानुवाद गायले नाहीत किंवा भगवंताबद्दल काही बोललो लिहिलो नाही याचा त्यांच्या मनाला विषाद वाटला, आणि तो विषाद वाटल्यामुळे त्यांनी संकल्प केला. पांडुरंगाकडे तोंड केलेलं आहे, शतकोटी तुझे करीन अभंग असा संकल्प केला, आणि मोठ्या आनंदानं तो संकल्प सांगण्याकरता धूपारतीची वेळ आहे. नामदेवराय आलेले, देवाच्या चरणारविंदी मस्तक ठेवलं, नखशिखांत अपाद मौली पर्यंत भगवान न्याहाळला. भगवान म्हणतात नामदेवा आज काही चेहऱ्यावरचा आनंद वेगळाच आहे. खरंच आहे, आजच्या मित्तीला नामदेवांच्या मुखातून जगदोद्धाराचं कार्य होणार होत. देवानं पाहिलं, बोल नामदेवा काहीतरी आकांक्षा धरून तो आलायस. होय देवा, बराच वेळ नामदेवराय आपल्या त्या सात्विक भावानं गदगद दिलेत, त्यांच्या मुखातून शब्द फुटत नाहीयेत. देव विटेवरनं खाली आले, आनंद अश्रू डोळ्यात नेत आहेत, कुरवाळी वदन नेत्र पुशी, जे करकमळ सनकादिका शिरी नामा तिही करी कुरवाळीला. नामदेवराला कुरवाळलं, जवळ घेतलं आपल्या. बोला नामदेवा काय. देवा एक विचारू का, एक काय रे लाख विचार, तू विचारावं आणि तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं. तुका म्हणे देव भक्तांचा संगम, त्या संगमामध्ये भगवत चर्चा, कृष्ण विष्णू हरि गोविंद या नामाचे निखिल प्रबंध, माझी आत्म माझी म्हणजे त्यात माझी आत्मचर्चा विशद उदंड गाते. बोल नामदेवा. देवा मी चंद्रभागा स्नान चाललो होतो, बर तिथं काही मला ऐकायला मिळालं, माझ्या कानावर आलं. म्हणजे काय, चंद्रभागे तटी ऐकिल्या गोष्टी, वाल्मिकी शतकोटी ग्रंथ केला. होय खरं आहे, ते वाल्मिक ऋषीने 100 कोट श्लोकांचं रामायण केलं ही गोष्ट खरी आहे, पण म्हणले माझ्या चित्ताला देवा विषाद वाटला. म्हणे का, मी तुझं काहीच वाङ्मय केलं नाही,
तुझ्याकरता काही प्रासादिक लिहिलं गेलं नाही माझ्याकडून. तेने माझ्या चित्ता बहु झाले क्लेश आणि व्यर्थ मी आयुष्य गमाविले. कोण म्हणतोय? नामदेव महाराजांचा एक क्षण वाया गेला नाही, पण ते काय म्हणतायत? व्यर्थ मी आयुष्य गमाविले. थोर मोठी माणसं जी असतात ना, चिंतने सरेतो धन्य धन्य काळ, सकळ मंगळ मंगळाचे अखंड चिंतन करतात, पण तुम्हा आम्हा सांगत काय हो, मी पामर माणूस आहे, मी काय करणार आहे. फारच लोकांनी आग्रह केला, देव करून येतोय माझ्याकडून, मी काही करत नाही. नाथ महाराज भावात रामायण सांगतात, पुसाल माझ्या योग्यतेशी, मूर्खपण माझी मिरासी, त्या मूर्खाच्या मुखाशी श्रीराम आईशी कथा बदली. मी निजलो असता जाण तव स्वप्ना माझी रामायण, मी निजल्यानंतर झोप जर लागली त्या झोपेत सुद्धा रामानं रामायण दाखवावं, त्या ग्रंथातली ऊण खूण दाखवावी, नवे नवे थापतून उठवावं. जनाबाईंच्या बाबतीत हेच होतं. निजलिया नुठलिया माने खाली खाली हात, जनाबाईंना माने खाली हात घालून देवानं उठवा, उठ. कोल्हा तिखडण्यात गेले, 15 माणसं दळण करायचे, काय काय करशील तू? जागृही भगवान भगवत भक्तांना जाग ठेवतात, भक्त भगवंतांना जाग ठेवतात. नवे नवे कर्तव्य तत्पर होण्याकरता भक्त बोलतात, देवा धन्य तुझं कृपा सिंधू म्हणतील, आपुला तो बोल साचकरी. धर्मरक्षणाकरता, साधूच्या रक्षणाकरता, धर्माची संस्थापना करण्याकरता आणि दुष्टांचा संहार करण्याकरता तुमचा अवतार आहे देवा. धर्मरक्षा वया अवतार घेसी, आपुल्या पाळीसी भक्तजना. दृष्टांत दिला, अंबऋषीसाठी जन्मसोशी येली, दृष्ट निर्धाळली किती एक. धन्य तुझं कृपा सिंधू म्हणतील, तू जर देवा असं वागलास ना लोक तुला कृपा सिंधू म्हणतील. पण तुझं बोलणं खरं कर, जे गीतेत बोललायस ना, यदा यदा ही धर्मस्य किंवा परित्राण या साधुनाम, या दोन श्लोकात बोल ते खरं कर. तू काय म्हणे तुझं वर्णिती पुराणे आणि होय नारायणी दया सिंधू. जे देवाला जागा करण्याचं काम, देवाला कर्तव्य तत्पर करण्याचं काम जे करतात, सोपी व्याख्या साधूची, जे देवाला कर्तव्य तत्पर करतात त्यांना साधू म्हणतात. नामदेव महाराज देवाला परिहार देत आहेत. देवा वाल्मिकी ऋषीने 100 कोट श्लोकांचं रामायण केलं, बरोबर? मला काही करता नाही, याचा मला विषाद वाटतो. तेने माझ्या चित्ता बहु झाले क्लेश, व्यर्थ मी आयुष्य गमाविले. काय तुझा काय विचार आहे? झटकन बोलले, वा शतकोटी तुझे करी अभंग, शतकोटी तुझे करीन अभंग. बोले पांडुरंग ऐक नामया, 100 कोट अभंगाचा संकल्प, अरे काय काय बोलतोयस काय तू? वाल्मिकी ऋषींनी 100 कोट श्लोकांचं रामायण केलं तेव्हा 1 लाख वर्षाचं आयुष्य होतं. किती? 1 लाख वर्षाचं आयुष्य. आणि त्यावेळी 100 कोट अभंग श्लोक करणं काही फारसं काही अवघड नव्हतं. बरं, ती अनागतवाणी. अनागतवाणी म्हणजे राम प्रभू जन्म घेण्यापूर्वी रामायण लिहिले. नवे नवे रामायणात वाल्मिकी ऋषींनी लिहिलं तसं रामाला वागावं लागलं. बोलीला वाल्मिक तैसेची करीन, वर्तुनी दाविन नामा म्हणे, किंवा कोळियाची कीर्ती वाढली गहन आणि केले रामायण रामा आधी. बाबा तय वेळी होती आयुष्याची वृद्धी, आताची अवधी थोडी असे, आताचा अवधी खूप थोडा आहे. जरा आयुर्मान बघू कसं होतं, कोणत्या कोणत्या युगात 1 लाख वर्षाचं आयुष्य. कृतयुगामध्ये म्हणजे सत्ययुगामध्ये 1-0 पुसला किती राहिले खाली?
लाखातला एक पुसला, एक शून्य पुसला, 10,000 वर्षाचं आयुष्य हे त्रेतायुगातलं आहे. प्रभु रामचंद्रांनी वनवासातून आल्यानंतर 11,000 वर्ष राज्य केलंय. त्या 11,000 वर्षामध्ये अपमृत्यू, अपघाती मृत्यू असा कुणाचा झालेला नाहीये. त्याला रामराज्य म्हणतात. जिथं आत्महत्या हा प्रकार नाहीये त्याला रामराज्य म्हणतात. कुणी उठावण हे रामराज्य आहे अजिबात चालणार नाही. रामाचं राज्य ते रामाचंच राज्य झाले रामराज्य. काय होणे आम्हास, धरणी मातेनं पिकं उभारून धरावी, गाई ओळल्या म्हशी, गाई म्हशींना भरपूर दूध दुभत आहे. नवे नवे रामराज्य त्याला म्हणतात. स्वप्नातही दुःख नाही, प्रत्यक्षात सोडून द्या हो, स्वप्नातही दुःख पडणार नाही. स्वप्नीही कोणी दुःख न देखे डोळा, का नामाचा गजरच असा होता की घरोघरी कीर्तन करीते. घरोघरी कीर्तन व्हायचे अयोध्येमध्ये, घरोघरी भारतामध्ये कीर्तन व्हायचे. अखंड भारत असतानाची गोष्ट आहे. ज्यांची लहान मुलं आहेत त्यांनी जराशी विनंती करतो, लहान मुलं जराशी बाहेर घेऊन जा, थोडा व्यत्यय होऊ देऊ नका. दहा हजार वर्षाचं आयुष्य रामराज्य. नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा. काळाला राहायला जागा नव्हती. अखंड भारतामध्ये रामराज्य म्हणतात त्याला. तुका म्हणे रामे सुख दिधले आपुले, रामराज्य त्याला म्हणतात. राजा आपलं सुख प्रजेला देतो त्याला रामराज्य म्हणतात. तर या गर्भवासी येणे जाणे खुंटले. थोडासा विधराग सांगतो, वैराग्य सांगतो तुम्हाला. रामकथा कुठं ऐकली असेल नसेल तुम्ही, ऐकून ठेवा. राम वनवासाला गेल्यापासून 14 वर्ष 14 दिवसात अयोध्येत संतती झाली नाही महाराज. तुम्ही म्हणता माणसाला, नाही नाही, पशु पशुपश्वादिकांना सुद्धा काही संतती झाली नाही. कसलं वैराग्य असेल ते, वितराग म्हणतात त्याला. 10,000 वर्षाचं आयुष्य हे त्रेतायुगातलं राम अवतारातलं. कृष्ण अवतारामध्ये पुन्हा एक पुसला शून्य, 10,000 एक शून्य पुसला किती राहिले, हा 1,000. द्वापर युगातलं आयुष्य. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा जो जन्म आहे तो द्वापार युगाच्या अगदी शेवट शेवट, द्वापार युगाची शेवटची 1,625 वर्ष. आणि त्या 1,625 वर्षाच्या आधी, 1,625 वर्ष संपायच्या आधी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला 1,625 वर्षाचं आयुष्य होतं. किती, 125 वर्षाचं. तेव्हा 1,000 वर्षाचं आयुष्य होतं. नामदेवा, त्यावेळी होती आयुष्याची वृद्धी आणि आताची अवधी थोडी असे. 1,000 शून्यावरचा पुन्हा एक शून्य पुसला गेला, खाती राहिले 100. आणि त्या 100 जर तुझा विचार केला तर तुला आयुर्मान हे तुझ्या पत्रिकेप्रमाणे 80 वर्षाचं आहे. आणि भगवंताचं म्हणजे माझं नामसंकीर्तन करत तुझी वृद्धी म्हणजे वाढ होणार आहे. तू थकणार आहेस हळूहळू, तुला वृद्धपण येणार आहे. 80 वर्षे आयुष्य पत्रिका प्रमाण नाम संकीर्तने नाम या वृद्धी नाम संकीर्तने वर्षे आयुष्य पत्रिका प्रमाण वर्षे आयुष्य पत्रिका प्रमाण आयुष्य पत्रिका प्रमाण
कलियुगातलं 100 वर्षाचं आयुष्य त्या तुझ्या पत्रिकेप्रमाणे 80 वर्षाचं आयुष्य त्या 80 वर्षातली 40 वर्ष मागं पडली आहेत. उरली 40 वर्ष आणि त्या 40 वर्षात 100 कोट अभंगाचा संकल्प कसा पुरा होणार म्हणून देव म्हणे थांब 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 बोले पांडुरंग ऐक ना मया. तय वेळी होती आयुष्याची वृद्धी आताची अवधी थोडी असेल. देवा ऐका आता नामदेव महाराज देवाला धाक घालण्याची ताकद होती. महाराज हो धाक घालण्याची ताकद होती. हे 100 कोट अभंग संकल्प करताना तुझं नाव घेतलंय आणि हे 100 कोट अभंग जर पूर्ण झाले नाहीत तर जेव्हा उतरू न ठेवी न पुढे नाम म्हणे जरी न होती संपूर्ण नाम म्हणे जरी न होती संपूर्ण जेव्हा उतरू न ठेवी न पुढे नामा म्हणे जरी न होती संपूर्ण जेव्हा उतरून ठेवीन पुढे तुझ्या पुढे माझी झेप कापून ठेवीन. देव लटलट लटलट कापाय थांब 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 बाबा तू जा म्हणले घरी मी काहीतरी प्रयत्न करतो तू जा तुझा संकल्प पुरा होईल तुझा संकल्प पुरा होईल हे शब्द ऐकल्यानंतर स्वारी घरी गेली. अहो नामदेव महाराज काय वयाच्या 40 वर्षी नाही हो वयाच्या 80व्या वर्षी देवावर रुसले होते. ऐकणार आहात पुढे तुम्ही देव वाळवंटात घिरट्या घालू लागले. त्या जुन्या दगडी पुलापासून विष्णू पदापर्यंत देव अशा घिरट्या घालले काय करावं 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 आणि भगवंतानं सरस्वती मातेचं स्मरण केलं. सरस्वती मातेचं ध्यान केलं आणि ते वाळवंटात ध्यान केल्या गेल्या समोर आता वंदु वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कलाकामिनी ते शारदा विश्व मोहिनी नमिली मिया. भक्ताच काम त्या शारदा मातेने नमस्कार केला देवाला. वाळवंटातच आहे देव उभ्या उभ्या बोलतायत शारदे जी देवा माझ्या नामदेवानं संकल्प केलाय. म्हणजे काय देवा 100 कोट अभंग करीन म्हणून मग देवा मला काय सांगा काय असेल ती आज्ञा शिरसा बंद आहे. तू एक काम कर म्हणले बैस जिभेवरी नाम याच्या नामदेव महाराजांच्या जिभेवर तू बस शारदेसी सांगे भीमातीरी हरी बैस जिभेवरी नाम याचा. का बरं लाडीके लडीवाळ नामा माझे ताणीन तयाला मजविण कोण आहे काय शब्द आहेत. त्या नामदेवाला माझ्याशिवाय कोणी नाहीये मजावरी त्याचे बहु असे ऋण आणि होईन उत्तीर्ण एवढ्याने माझ्यावर त्याचं फार मोठं ऋण आहे आणि एवढं जर तू काम केलंस तर मी त्यातून उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न होईल काहीतरी होईन उत्तीर्ण एवढ्याने. शारदा मातेनं देवाला हात जोडले ठीक आहे देवा. नामदेव महाराजांच्या जिव्हेचा ताबा सरस्वती मातेनं घेतला. देव घरी गेले. नीट ऐका असं कुठल्याच भक्ताच्या बाबतीत देवानं केलेलं नाही आहे. काय नामदेव श्रेष्ठ असते. घरी गेले भुर्जपत्र आणले. पूर्वी लिहिण्याचा कागद भुर्जपत्र असायचं भुर्जाचं पान भोजाचं पान म्हणतात त्याला. आणि त्या पानावर देवानं ती पानं स्वच्छ केली आपल्या पितांबरानं. मसीची शाई केली लिहिण्याकरता पेन म्हणजे बोरू बोरू तयार केले. वस्त्रगाळ राळ आणली. ती वस्त्रगाळ राळ म्हणजे दुसरं दिसत काय नाही बुक्का होता तो. नामदेव महाराजांच्या प्रत्येक अक्षरांची पूजा भगवंताने बुक्क्यानं केलेली आहे. आणि ते सगळं घेऊन देव आले नामदेवरायांच्या घरी. नामदेवा जी देवा तयारी झाली म्हणले माझी
म्हणली देवा माझी तयारी झालेली आहे. आता या ठिकाणी देवच गणपती बाप्पाचं स्मरण करतायत, अनेक साधू वृंदाचं स्मरण करत आहेत, आणि त्या सर्वांचं स्मरण करून तुमच्या या नमनातून तुमच्या स्मरणातून नामदेव महाराजांचा संकल्प पुरा व्हावा असं देव सर्वांना म्हणतायत. क्या बात आहे. नामदेव यांनी अभंग लिहायला सुरुवात केली, अभंग सांगायला सुरुवात केली, आणि लिहायला कोण बसलंय? स्वतः देव लिहायला बसले. नामा म्हणे अंगे बांधून या वह्या, स्वतः देवानं वह्या तयार केल्यात, आणि बैसे लिहा वह्या पांडुरंग. या निमित्तानं सर्व लेखकांचं स्मरण करू. विठ्ठल 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 विठ्ठल. आता लेखक कोणाचे कोण, कोणाचे कोण, कोणाचे कोण पाहू. वेद हे भगवंताच्या घोरण्यातून निर्माण झाले. एकच वेद निर्माण झाला, त्याचे चार भाग हे व्यासाने केले. व्यासांना जेव्हा श्रीमद भागवत लिहिण्याची नारदांची आज्ञा झाली, तो म्हणे श्री भागवत हे भगवंताचे हृद्गद, त्यासीची होय प्राप्त ज्याचे निरंतर चित्त भगवंती. व्यास हे त्यांच्या बदरिकाश्रमामध्ये, बदरिकाश्रम म्हणजे बदरी म्हणजे बोर, ज्यांच्या आश्रमावरती बोरांची भरपूर झाडं होती आणि त्यामध्ये आश्रम होता, म्हणून तो बदरिक आश्रम सार्थ नाव आहे. सरस्वती नावाची नदी त्यांच्या त्या आश्रमापासून वाहणारी. इथं व्यास सचिंत बसलेत, काय करावं काय करावं काय करावं काय करावं. सुचेना नारदांनी पाहिलं, तुमचं म्हणले असं संशयाभिभूत मन होण्याचं कारण काय? तो संशयाभिभूत, हा तो संशय समुद्रांत पडोनी होता बुडतो, तेथे पावला ब्रह्मसुतो नाभी म्हणतो कृपाळू. नाभिकार दिला, घेऊ नकोस. बुडणाऱ्या माणसाला आलो रे असं म्हणलं की त्याला जसं जगण्याची उमेद निर्माण होते, मी मरणार नाही कुणीतरी येतोय, तसा नारदांनी व्यासांना नाभिकार दिला. नाभी नाभी भक्तराया 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 नाभी नाभी भक्तराया. भक्तराया 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 नाभी 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 भक्तराया 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 नाभी नाभी भक्तराया 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 भक्तराया. बेगी पावलो सखया बेगी पावलो सखया बेगी पावलो सखया बेगी पावलो सखया वेगी पावलो सखया वेगी पावलो सखया नाभी नाभी भक्तराया 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 नाभी नाभी भक्तराया नाभी नाभी भक्तराया.
भक्तराया 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 भक्तराया। घाबरण्याचं मुळीच कारण नाही, घाबरू नका व्यासा, मी आलोय। मग त्यांनी सांगितलं वेदार्थ सक पुराण व्यासे केले निर्माण, परंतु नपवीचे आपण निज समाधान स्वहिताचे। 17 पुराण निर्माण करून मनाला समाधान नव्हतं। मग व्यासांनी नारदांना प्रश्न केले, असं का झालंय मला, माझ्या मनाला समाधान का नाही? तत् प्रसादात पराम शांती, ती परमशांतीचा अनुभव मला कसा घेता येईल? त्यावेळी नारदांनी उपदेश केला, बाबा कृष्ण कथा सांग, कृष्ण कथा सांग, जेणे फिटे पांग। तो जन्माला आल्याचा पांग फिटेल, कृष्ण कथा कर। या मर्त्य लोकांमध्ये त्रिविध तापानं तापलेल्या जीवांना, मार्गामध्ये शिणलेल्या लोकांना, अनेक मार्ग देवगडे येण्याचे आहेत, त्या प्रत्येक मार्गात प्रत्येक साधक शिणलेला आहे। माशाळी तुझं काम काय? तू पाणपोळी टाक, त्या पाणपोळीला पोहे असं म्हणतात। पोहे म्हणजे आपण खातो ते पोहे नाही, कांदा पोहे, दडपे पोहे, बटाटा पोहे, हे पोहे नाही। पोहे म्हणजे पाणपोळी। कोण पाणपोळी याचा अर्थ कुणीही या, लुटा लुटा रे भांडार, आणि ती पोहे तू स्वतः उभा राहा आणि ती कृष्ण कथा सर्वांना प्रदान कर। सर्वांच्या हृदयामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा प्रविष्ट होईल अशी तुझी वाणी असेल। तापली या तापे शिणली या मार्गी, पोहे ठाके वेगी कृष्ण कथा, कृष्ण कथा सा कृष्ण कथा गंगा सावळे उदक। मना बुडी दे का, हा मन ओल्हावलं जाईल, मन कोरडं नसावं, ओल्हावले मन, इंद्रिया टवटवी, गोपीराजी बी साठविले। आणखी एक भाव सांगतो मला, तो का म्हणे तया ठाया आणि ओल छाया कृपेची। ओल असावी हो परमार्थाविषयी, परमार्थाविषयी ओल, ओल म्हणजे प्रेम, ओज ओज असावी। हे टाळ कुठेही पडता कामा नये। जी साधना आहेत, ज्यांनी ब्रह्मानंदाची प्राप्ती होते, ब्रह्मरस घ्यायला मिळतो, लावणी मृदंग शब्द टाळ घोष सेव ब्रह्मरस आवडणे, ही जर साधनं अस्ताव्यस्त कुठं पडली असतील, किंवा ज्या आसनावर आपण बसलोय त्या आसनापेक्षा उच्च आसनावरती साधना असावी। टाळ विणा मृदंग कधीच आपल्यापेक्षा खालच्या आसनावर ठेवायचे नाही, त्याला वेगळं आसन असावं। तुम्ही म्हणाल त्याला काय होते? बाबा पूज्या एका सनी आसनी आसन, ज्या वस्तू ज्या व्यक्ती ज्या प्रवृत्ती ज्या प्रकृती आपल्याला पूज्य आहेत, त्या पूज्य वस्तूच्या किंवा व्यक्तीच्या आपण जर आसनाला आसन लावून बसलो तर आपल्या आईशी व्यवहार केल्याचं पाप आहे। पूज्या एका सनी आसनी आसन आणि बैसता गमन मातीशी ते, याला काय म्हणतात? पुण्य करता होय पाप आणि दूध पाजूनही पोशीला साप। भजन सोपं आहे काय? तुम्ही करता ते भजन नाही आहे, लक्षात ठेवा। तुमच्या भजनामध्ये जर द्वेष असेल, मत्सर असेल, असूया असेल, भजन नाही ते। भजनाची व्याख्या ज्ञानोबरासारखा महात्मा नामदेवाने विचारलो, सांग नामदेवा तुला 9 प्रश्न केलेत, या 9 प्रश्नातला पहिला प्रश्न कैसा तो साधावा, सांग भजन विधी कैसी नमन बुद्धी सत्वशील, कैसा निर्विकार ध्यानाचा प्रकार, हा सर्व विचार सांगे। मग कोण म्हणतंय तीर्थयात्रेमध्ये ज्ञानोबरांनी 9 प्रश्न केलेत, कैसे ते मनन, कैसे ते निज ध्यासन, कवण ते भक्ती, कवण ते धृती, कवण ते विश्रांती, जावी मज बहु उत्कंठित या सुखा कारणे आणि ते मज पारणे करबी आजी। या सुखा करता मी फार उत्कंठित झालोय नामदेवा, मला एवढी भीक घाल कल्पतरू याचक
कृपणाचे द्वारी का दैन्य भागी थोरी काय मधेनु काय बोलताय म्हणले माऊली, तुम्हाला काय याची व्याख्या याचा अर्थ माहित नाही का? नाही बाबा, एखाद्या कल्पतरुण एखाद्या दरिद्री याचकाकडे यावं आणि बाबा मला काहीतरी भिक्षा घाल पाण्याची मागेल का कल्पतरुण? किंवा दरिद्री ब्राह्मणाकडे काम देणू आली आणि ती म्हणते मला वैरण सारा टाक, शक्य आहे का हे? कल्पतरु याचक कृपणाचे द्वारे का दैन्य भागी थोडी कामे देणू, तसं तुमच्यासारख्या समर्थानं ऐसा समर्थ ज्ञान देव असं तुमचं वर्णन करतात आणि तुम्ही मला अशी तुमच्या उपवस्त्राची अशी मला हात अंजुळी पसरून मला भीक मागता, योग्य का हे? तैसी तुमची याच्या मज दिनाप्रती आणि नकळे काळगती समर्थाची। नामदेवा तुझं सगळं 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 मान्य करतो पण हे सुख घेण्याकरता मी तुला तीर्थयात्रेच्या निमित्त करून आणलेलं आहे, मला हे सगळं ऐकायचंय। काय नामदेवांच्याकडे भांडार असेल की ज्ञानोबरासारखा महात्मा नामदेवांच्या दारामध्ये येऊन आपली अंजुली पसरतोय। काय त्या ज्ञानोबरांचं प्रेम असेल ते असेल, आजही नामदेव महाराज गेल्याशिवाय ज्ञानोबरांच्या सोहळ्याला सुरुवात होत नाही महाराज। मग नेमील या तिथी अष्टमी कृष्ण पक्षी समर्थी कीर्तन केल्या यथार्थी ब्रह्मलोक पाहिजे। अष्टमी पासून नामा म्हणे चतुर्दशी अमावस्येच्या दिवशी ज्ञानदेव राहील नेमेशी तरी तो तरेल भूतळी, केवढं सामर्थ्य नामदेवांचं। चला व्यासांनी मस्तकावर हात ठेवला, व्यासांच्या मस्तकावर नारदांनी हात ठेवला आणि व्यासांनी गुरुजींना नमस्कार केला आणि त्यांनी आपलं प्रस्थान केलेलं आहे। नारदांनी इकडे मजा अशी झाली, व्यास विचार करू लागले काय करावं, माझा वृद्धापकाळ जवळ आलेला आहे, लिहावं तर तेवढी ताकद नाहीये, स्मरण करावं तेवढी ताकद आहे, काय करावं? गणपती बाप्पांचं स्मरण केलं। मला ही कथा विस्तृत सांगायची नाहीये, गणपती बाप्पा आले आणि ते व्यासांचे लेखक झालेले आहेत। यानंतर म्हणाल लिखाण काम, व्यासांचं काही जैमिनीनं केले लिखाण आहे आणि त्यानंतर हे आपले उत्तरपंथीचे संत ज्ञानोबाराय नामदेवराय आदी महात्मे यांच्या बाबतीत जर विचार केला तर स्वतः भगवान पांडुरंग परमात्मा नामदेव महाराजांच्या अभंगाच्या वह्या देवानं तयार केल्या आणि स्वतः देव लिहायला बसले। या संदर्भातून अनेक लेखकांचं आपण स्मरण करणार आहोत। ज्ञानेश्वर महाराज यांची ज्ञानेश्वरी कोणी लिहिली? शके बारा शते बरोत्तरे तई टीका केली ज्ञानेश्वरी। सच्चिदानंद बाबा शब्द काय आहेत? आदरे लेखक झाला, हां उराला वाळून जीवाला काळ नाही। अशाच धरतीतून जनावई या प्रमाणाला अनुसरून बोलतात। सच्चिदानंद बाबा लिहित से सच्चिदानंद बाबा लिहित से सच्चिदानंद ज्ञानेश्वर अभंग भूलिले जा शब्द ज्ञानेश्वर अभंग भूलिले जा शब्द सच्चिदानंद बाबा लिहित से सच्चिदानंद बाबा लिहित से Thank you.
ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी ही लिहिली नेवाशाला. कोणतं गाव? नेवासा. त्या नेवाशाच्या थोडस पुढे आल्यानंतर ब्राह्मणी नावाचं गाव आहे. लोकांनाही माहीत नाहीये. ज्या खांबाला टेकून माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली, आपले हे खांब जे ते मंदिराकरता खांब आहेत, बरोबर का? तिथे तसं नाही आहे, खांबा करता मंदिर आहे. याला म्हणतात संत समागम एखादी परी. कोणत्या का निमित्तानं? साधू समागम, साधू संघ घडावा. की ज्या खांबाला टेकून ज्ञानोबर आहे ज्ञानेश्वरी सांगायचे, आणि सच्चिदानंद बाबा त्यांच्या उजव्या हाताला बसून लिहायला बसायचे. निवृत्तीचे अभंग लिहिले सोपाने. निवृत्तीनाथांचे अभंग सोपानदेवांनी लिहिले, सोपानदेवांचे अभंग मुक्ताबाईंनी लिहिले, आणि मुक्ताबाईंचे अभंग निवृत्तीनाथांनी लिहिले. अशी ही साखळी आहे.